नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आमच्या युग प्रवास या चॅनलमध्ये। बायकांच्या या तीन गोष्टी कोणत्याच नवऱ्याला कधीच आवडत नाहीत। या गोष्टींवरनं दोघांमध्ये नेहमी भांडणे होतात। प्रत्येक माणसाच्या काही चांगल्या आणि काही वाईट सवयी असतातच। मग स्वतःमध्ये कितीही वाईट गुण असले तरी त्याला दुसऱ्याच्या वाईट गोष्टी कधीच आवडत नाही। आज आपण अशाच बायकांच्या तीन गोष्टी जाणून घेणार आहोत की त्या कोणत्याच नवऱ्याला त्या गोष्टी आवडत नाहीत। जर तुम्हाला देखील या गोष्टी आवडत नसतील तर नक्कीच कमेंट करा। तसेच जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर करून घ्या। आता बघूया की त्या कोणत्या गोष्टी आहेत। नंबर एक, कोणत्याच नवऱ्याला त्याच्या बायकोने दुसऱ्या पुरुषांबरोबर बोललेले आवडत नाही। काही बायका या सतत दुसऱ्या पुरुषांबरोबर बोलत असतात आणि त्यांचे हे बोलणे नवऱ्याला आवडत नसल्याने त्यांच्या घरात नेहमीच या गोष्टींवरना वाद असतोच। काही बायकांमध्ये खूप घाणेरडी सवय असते की त्या कोणत्याही पुरुषांबरोबर बोलायला लागतात। जरी बायकांच्या मनात काही नसेल तरी समोरचा व्यक्ती हा त्यांच्याबद्दल काय विचार करतो याचा देखील त्या बायका विचार करत नाहीत। आणि अशा परपुरुषांबरोबर बोलण्याची ही गोष्ट कोणत्याच नवऱ्याला आवडत नाही। या गोष्टींवरूनच अशा लोकांच्या घरी नेहमी ताणतणावाचे वातावरण असते। नंबर दोन, काही बायका या अशा असतात की छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण करायला सुरुवात करतात। नवऱ्याच्या काही गोष्टी समजून घेतच नाहीत, आपल्याच गोष्टी खऱ्या करून सतत भांडण करत असतात। त्यांना या गोष्टीचे देखील भान राहत नाही की आपल्या नवऱ्याला आपल्या अशा वागण्यामुळे काय वाटत असेल, आपला नवरा आपल्या बाबतीत काय विचार करत असेल। अशा बायका देखील कोणत्याच नवऱ्याला कधीच आवडत नाहीत आणि अशा लोकांच्या घरी देखील नेहमी भांडणाचेच वातावरण असते। नंबर तीन, कोणत्याच पुरुषाला या बायकांमध्ये झालेल्या चुगल्या कधीच आवडत नाहीत। काही बायकांची घाणेरडी सवय असते की त्या इकडचं तिकडे करून घराघरात भांडणं करून देत असतात। चुगली ही खूप घाणेरडी सवय असते जी जास्त करून बहुतेक बायकांमध्ये असते। अशा बायका पण प्रत्येक नवऱ्याला कधीच आवडत नाहीत ज्यांच्यामुळे आपल्या व दुसऱ्यांच्या घरात नेहमी भांडणं होत असतात। अशा तीन प्रकारच्या बायका कोणत्याच नवऱ्याला कधीच आवडत नाहीत। तरी हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।